आणि कृतीने सिद्ध करून दाखवलं. अशा माननीय उद्धव ठाकरे आपले सरसेनापती, आपले सेनापती, ह्यांच्याकडे संपूर्ण देश आज एका अपेक्षेने पाहतो आहे. मोदी आणि शहांचा पराभव अशक्य आहे. मोदी 400 पार घेऊन येणारच, तो त्याचा जन्मसिद्ध हक्कच आहे. जन्माला येतानाच तो 400 खुळखुळे घेऊन आला होता हातामध्ये. काय म्हटले? त्या भाजपचा आणि मोदींचा साप खुळखुळा जर कोणी केला असेल तर तो आपला उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखवला. शिवसेना संपवायला निघाले होते. शिवसेना कुठे आहे? अरे शिवसेना अशी संपते काय? शिवसेना संपणार नाही. भगवान शंकरानं हलाहल प्राशन करताना एक थेंब जमिनीवर पडला, त्या थेंबातून निर्माण झालेली ही शिवसेना हलाहल प्राशन करून उभी आहे. आम्ही अनेक हलाहला पचवून इकडे उभे आहोत. तुम्ही आमच्यावरती असे किती अघोरी प्रयोग करा, आमच्यावर काय ते चालणार नाही. तुम्ही किती रेडे कापा. आज तिथे काय ते डोम ना, त्या डोम मध्ये डोम कावळे जमलेत. डोम कांबळ्या काय, डोम कांबळ्यांचं संमेलन सुरू आहे. आमचा 58वा वाढदिवस आहे, ते 2.5 आहेत. पुढल्या वर्षी ते 2.5 वर्ष पण नसतील त्यांची त्यांच्या जीवनामध्ये. 58 आहे, उद्या हिरक महोत्सव. अरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना काही वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन केली नाही. या महाराष्ट्राला स्वाभिमान, अभिमान, राष्ट्राभिमान याचं बाळ कडू पाजून असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र आणि शिवसेना त्यांनी स्थापन केली. असे कोणी गुजरातचे सोमे गोमे हौशे गौशे नवशे आले आणि त्यांना शिवसेनेवर वार करून शिवसेना संपवता आली, हे स्वप्न कोणी पाहू नये. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे असं मी यासाठी म्हणतो की छत्रपतीने कधी आपली मान दिल्लीच्या तख्तापुढे तुकवली नाही आणि त्याच शिवसेनेचा त्याच महाराष्ट्राचा वारसा माननीय उद्धव साहेबांनी चालवला आणि फार मोठं यश त्याने आपल्याला प्राप्त करून दिलं. मला आश्चर्य वाटतं, भारतीय जनता पक्ष आता आभार यात्रा काढणार आहे, धन्यवाद यात्रा काढणार आहे. कशा करता? पराभव केल्याबद्दल महाराष्ट्रानं. नरेंद्र मोदींचं बहुमत, नरेंद्र मोदींना बहुमत मुक्त केल्याबद्दल. मला कळतच नाही की धन्यवाद यात्रा महाराष्ट्र देशामध्ये काढणार. 400 काढणार करणार होते, ते 240 खाली आम्ही आणून ठेवले म्हणून आभार यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. मोदी हा ब्रँड होता, आता मोदी ब्रँडी झाली आहे, बहुतेक नशेत आहेत. आता ते ब्रँडीचे 2-2 घोटे मारतात. हा काय ब्रँड राहिला नाही, ही आता देशी ब्रँडी झालेली आहे आणि त्या ब्रँडीच्या नशेमध्ये त्यांना असे काहीतरी थेर सुचत आहेत. आभार यात्रा, अरे हरलाय, तुमचा पराभव झालाय, तुम्हाला महाराष्ट्राने झिडकारलाय, नाकारलाय, लाथाडलाय. उत्तर प्रदेशमध्ये प्रभू श्रीरामाचं प्राणप्रतिष्ठा केली, अयोध्या
रामाचा फोटो एवढा. म्हणजे मला तरी वाटायचं त्या राम मंदिरामध्ये प्रतिष्ठा प्रभू श्रीरामाची आहे की मोदींची आहे. मी 4 तास टीव्ही पाहत होतो, मला प्रभू रामाची मूर्ती दिसली नाही, फक्त मोदी दिसत आहेत, मोदी दिसत आहेत, मोदी दिसत आहेत. आत्ता मोदींना राम दिसला असेल, रामाने त्यांना लाद घातल्या. या देशाच्या जनतेनं, या महाराष्ट्रानं, या उत्तर प्रदेशनं मोदींच्या हिंदुत्वाचा पराभव केला, कारण ते नकली आणि ढोंगे हिंदुत्व होतं. आणि महाराष्ट्रामध्ये भास्करराव आपण म्हणताय ते खरं आहे, सट्टा लागला त्यांना. बघा, त्यांना सत्ता लागलाय, सत्ता सत्ते पे सत्ता. पण हा त्यांना शेवटचा आकडा आहे, यानंतर त्यांचा आकडा या महाराष्ट्रामध्ये लागणार नाही. हा सट्टा बाजार, हा स्टॉक एक्सचेंज, हा शेअर बाजार हा नेहमी तात्पुरता असतो, कधी कोसळतो. दिल्लीतही कोसळणार आहे आणि महाराष्ट्रातही कोसळणार आहे.